आता तुमच्या समोर मी एकदम आता गार असं पाणी देणार आहे तुम्हाला प्याला, आणि ते पाणी एकदम गरम होणार आहे. एक दोन तीन असं कडक असं पाणी हातात घ्या. एकदम कडक आहे, एकदम कडक आहे, एकदम कडक आहे. काही कोण दिले हे असलं? भाजलं काय? काय गरम पाणी वाटत उभं राहा की गार पाणी देऊ? मला भाजणं झालं की तिथं काय चेष्टा करते? चेष्टा करत नाही. या गार वतो, या गार वतो, उभं राहा. चटके बसले बघा, बघा तुमच्या मेंदू मध्ये किती शक्ती आहे. गार पाण्यालाही गरम समजू शकत. म्हणजे तुम्ही जे काही त्याला दररोज बघत आहात, जे काही तुम्ही दररोज तुम्ही पाहत आहात तेच तुम्ही असता. हातावर घ्या गार पाणी, एकदम बर्फासारखं देऊ. बर्फासारखं एकदम गार पाणी देतो. एक दोन तीन बर्फासारखं गार पाणी व्यवस्थित हळूहळू धुव. कसे वाटायला लागले? अरे वाटायला काय वाटायला लागले? रवीने दिले रवींचं काहीतरी जरा आभार मान की ते माझी पिवळी नाही असं खेळायला चाललं होय ते पिवडी आणला नाही, डान्स केला नाही वय काय अवघड मूडच घालवले की आत्ता खेळ का मग? हा सर आलाय. हा जरा हातात घे पाणी आणि व्यवस्थित जरा तोंड पण धुवून घे तुझी गार पाणी ना. कसं वाटते आता? तू पाहिजे डोक्यात नको. मस्त वाटायला गेलं उन्हाळ्या दिवसात. खरं भारी वाटायला का नाही रे? एकदम गार वाटायला, एकदम गार गार वाटते. कसं? एकदम गार, एकदम गार वाटते. पाणी पिणार का? जरा पी मग, जराच पी. धर आता. हा हा असंच पितोस? आदिवासी आहेस काय तू? मला आमदार आहे. मी आदिवासी आमदार साहेब विसरलो मी, हरले गावातील विसरलो बघा. आमदार आमदार असं पाणी पिते तू? बर हातात घ्या प्या, आवडते होय. प्या 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 व्यवस्थित प्या. हा खाली सांड नका. एक थेंब सांडलं नाही बघा. वाव 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 वंडरफुल. टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. आता मी तुला काही चांगल्या गोष्टी देणार आहे. आता तू आमदार वगैरे कोण नाही, तुझं नाव तुला व्यवस्थित आठवा लागलेलं आहे. एक दोन तीन व्यवस्थित तुझं नाव आठवा लागलेलं आहे. व्यवस्थित बरा, एकदम ताट बरा. आता तू इथं जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे विसरून जाणार आहे. जो कुछ तुम्ही यापैकी पूर्ण तरीके से भूल जाओगे. अरे मित्र हे डोकं दुखेल तुझं. एक मिनिट, हे डोळे झाक तिथंच, तिथंच जो थांब, तिथंच थांब. डोळे झाक, डोळे झाक, शांत डोळे झाक, शांत डोळे झाक, डोळे झाक, एकदम शांत. त्याला टच करू नका कोणी, त्याचं डोकं दुखेल. थांबा जरा. तू तर जे काही केलेलं आहेस ते पूर्णपणे विसरून जाणार आहेस. एक दोन तीन पूर्णपणे विसरून केलेलं आहेस. तुला अतिशय छान वाटायला लागलेलं आहे, अतिशय मस्त वाटायला लागलेलं आहे. तुझं जीवन बदलण्यासाठी मी काही चार गोष्टी तुला मी चांगल्या सूचना देणार आहे. त्या सूचना तू ऍक्सेप्ट करणार. पुढे दोन पाऊल पुढे 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 सरळ पुढे, सरळ व्यवस्थित पुढे. माझ्याकडे मी जिथं थांबलो तिथे व्यवस्थित पुढे. अजिबात तोल जात नाही आहे, व्यवस्थित आहे. आता इथं शांत थांब. तू जे काही इथं गेलेलं आहेस ते पूर्णपणे विसरून गेलेलं आहेस, एकदम विसरून गेलेलं आहेस. तुला अतिशय छान, अतिशय मस्त वाटायला लागलेला आहे. डोळे बंद कर, एकदम शांत, डीप स्लीप, शांत झोप, एकदम गाढ झोप. आता मी ज्या काही सूचना देणार आहे त्या सूचना तू स्ट्रिक्टली फॉलो करणार आहे. तुझं जीवन बदलण्यासाठी मी त्या सूचना देणार आहे. तू अतिशय हुशार झालेला आहेस, प्रचंड अशी शक्ती आलेला आहे. प्रवीण हा काय करतो का? प्रवीण काम काय करतो? अमार आहे. कायच्या क्वालिटीज काही डिसलाईक्स वगैरे का आहे का? वाढवायचं काय करायचे लक्षात राहणं वगैरे असं? तुम्ही आता एक मोठ्या कंपनीचे एमआर झालेला आहे. तुम्हाला अतिशय छान वाटायला लागलेला आहे, अतिशय मस्त झालेला आहे. आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये तुम्हाला कोणत्याही डॉक्टरला जाऊन बोलायचं असेल तुम्ही एकदम कॉन्फिडेंटपणे बोलणार आहात.
एकदम एनर्जेटिक बोलणार आहात आजपासून आतापासून कायमस्वरूपी आणि तुमचे प्रत्येक डील तुम्ही डॉक्टरकडून करून घेणार आहात. प्रत्येक डॉक्टरसोबत बोलून तुमचं काम तुम्ही व्यवस्थित करून घेणार आहात. तुमच्यामध्ये प्रचंड असं कम्युनिकेशन स्किल वाढलेलं आहे, प्रचंड अशी एकाग्र शक्ती वाढलेली आहे. तुम्हाला इंग्लिश बोलायला खूप आवडायला लागलेलं आहे, अतिशय छान अतिशय मस्त वाढायला लागलेलं आहे. इंग्लिश येतं का बोलायला? येतं व्यवस्थित. तुम्हाला इंग्लिश बोलायला येतं, व्यवस्थित इंग्लिश बोलू शकता तुम्ही. तुमच्यामध्ये प्रचंड अशी शक्ती वाढलेली आहे, प्रचंड अशी ताकद वाढलेली आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल वाढलेलं आहे, कम्युनिकेशन स्किल वाढलेलं आहे. तुमच्यामध्ये धाडस खूप वाढलेलं आहे. तुम्हाला अजिबात कोणत्याही गोष्टीपासून लाज वाटत नाही. तुमच्यामधला एक ऍक्टर कलाकार जागा झालेला आहे, तुमच्यामधला एक डान्सर जागा झालेला आहे. तुम्ही कधीही नेहमी डान्स करणार आहात त्यावेळेस तुम्ही प्रभुदेवासारखं, तुम्ही मायकल जॅक्सन सारखं एकदम मास्टर झालेला डान्स मधलं. आजपासून आतापासून तुम्हाला कधीही डान्स करायचा आयुष्यामध्ये, त्यावेळेस तुम्ही मायकल जॅक्सन सारखं एकदम जबरदस्त डान्स करणार आहात. तुमचं डान्स बघून लोक टाळ्या वाजवणार नाही, तितकं सुपर्ब तुम्ही डान्स करणार आहात, नेहमी डान्स करणार आहात. तुमच्यामध्ये प्रचंड अशी एकाग्र शक्ती वाढलेली आहे. तुमच्या अंगदुखी कायमचं पूर्णपणे बंद झालेलं आहे. तुमचं पूर्णपणे अंगदुखी पूर्णपणे बंद झालेलं आहे. तुमच्या शारीरिक व्याधी पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही यमार आहात तर मी मगाशी एक बोललो एक शब्द